ब्रेकनंतर बातमी वाशिममधली आहे. वाशिम जिल्ह्याच्या कवठळमधील डॉक्टर आणि रिसोड तालुक्यातील चालकाचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानं जिल्हावासियांना तुर्तास दिलासा मिळालेला आहे. वाशिममधल्या परिस्थितीचा आढावा घेऊयात आमचे प्रतिनिधी किशोर गोमासे यांच्याकडून. वाशिम जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 97 लोकांचे चोट स्वॅब नमुने घेण्यात आले असून 85 लोकांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. आतापर्यंत वाशिम जिल्ह्यामध्ये केवळ 3 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले होते. त्यातील मालेगावचा जो रुग्ण होता तो बराहून घरी गेला व एक उत्तर प्रदेशातील क्लिनर होता त्याचा मृत्यू झाला. तसेच त्याचा जो साथीदार चालक आहे पॉझिटिव्ह त्यावर वाशिम जिल्हा रुग्णालयात सद्यस्थितीत उपचार चालू आहे. कवठळचा जो रुग्ण होता वर्धा इथे भरती आहे त्याच्या सानिध्यातील कारंजा येथील डॉक्टर व इतरांचे स्वॅब नमुने आज निगेटिव्ह आल्याने कारंजावासियांना दिलासा मिळाला आहे. तसेच मुंबई येथून जो संशयित आला होता रिसोड तालुक्यातील चालक त्याचाही रिपोर्ट आज निगेटिव्ह आल्याने रिसोड तालुक्यामध्येही आनंद आहे. वाशिम जिल्हा कोरोनामुक्त राहण्यासाठी जिल्हा प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत असून जिल्हावासियांची मोठी साथ मिळत आहे. केवळ रेड झोन मधून येणारे जे बाहेरील व्यक्ती आहेत त्यांची आरोग्य तपासणी करून त्यांना क्वारंटाईन करणं गरजेचं आहे व जे क्वारंटाईन झाले त्यांनीही स्वतःसह इतरांची जर काळजी घेतली तर निश्चितच वाशिम जिल्हा कोरोनामुक्त राहील. किशोर गोमाशे, न्यूज 18 लोकमत, वाशिम. तर मुंबईच्या शेजारी असलेल्या उल्हासनगरमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढताना दिसते आहे. बदलापूरमध्ये सुद्धा तीच अवस्था आहे. अंबरनाथमध्ये सुद्धा कोरोनाबाधित रुग्णांमध्ये पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या अधिक आहे. या तिन्ही शहरातील परिस्थितीचा आढावा घेऊयात आमचे प्रतिनिधी गणेश गायकवाड यांच्याकडून. ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर शहरामध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या झपाट्याने वाढतीय. गेल्या 5 दिवसात इथल्या रुग्णांची संख्या जवळजवळ 50 वाढलेली आहे. सध्याच्या घडीला उल्हासनगर शहरामध्ये 68 कोरोनाग्रस्त रुग्ण आहेत. त्याचबरोबर आजच्या एका दिवसामध्ये उल्हासनगर शहरात जवळजवळ 19 रुग्णांची संख्या वाढलेली आहे. या ठिकाणी 3 रुग्णांचा मृत्यू देखील झालेला आहे आणि ही गंभीर बाब आहे. नागरिक कुठेही प्रशासनाला मदत करताना किंवा सहकार्य करताना दिसत नाही. मोठ्या प्रमाणात उल्हासनगर शहरामध्ये नागरिक बाहेर पडत आहेत. दाटीवाटीच्या या शहरामध्ये असंच जर सुरू राहिलं तर कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा हा आटोक्यात येणं मुश्किल आहे. बदलापूर शहराचा विचार केला तर बदलापूर शहरामध्ये सध्याच्या घडीला 63 रुग्ण कोरोनाग्रस्त आहेत. त्यामध्ये कालच्या दिवसामध्ये जवळजवळ 6 रुग्ण हे एकाच दिवशी आढळलेले आहेत आणि त्यामधील एका 28 रुग्णाचा मृत्यू झालेला आहे. त्यामुळे बदलापूर शहरात देखील रुग्णांचा आकडा हा मोठ्या प्रमाणात वाढतोय. अंबरनाथ शहराचा जर विचार केला तर अंबरनाथ शहरामध्ये सध्याच्या घडीला 16 कोरोनाग्रस्त रुग्ण आहेत. ही संख्या जरी कमी वाटत असली तरी मोठ्या प्रमाणात 70 वर जे स्वॅब टेस्टिंगचे रिपोर्ट आहेत ते येणं बाकी आहे. त्यामुळे या तिन्ही शहरांना जर कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करायचा असेल तर प्रशासनाला इथल्या तिन्ही शहरातील नागरिकांनी सहकार्य करायला हवं, घरात थांबायला हवं. गणेश गायकवाड, न्यूज 18 लोकमत. तर मीरा भाईंदर आणि वसई विरार मध्ये सुद्धा कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढते आणि अशा परिस्थितीत सुद्धा नागरिक रस्त्यावर गर्दी करताना दिसत आहेत. नालासोपाऱ्यामध्ये तर नागरिकांनी बँकेसमोर भली मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं. वसई विरार असू दे, मीरा भाईंदर असू दे, सगळीकडे कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत या ठिकाणी नालासोपाऱ्यामध्ये बँक ऑफ बडोदा जी बँक आहे त्या ठिकाणी कोणतंही सोशल डिस्टन्स पाळलं जात नाही आहे. शासनाकडून वेळोवेळी सूचना केली जातात की सोशल डिस्टन्स पाळा, परंतु याकडे सर्वांचं दुर्लक्षच आहे. वसई विरारमध्ये 237 कोरोनाचे पेशंट आढळले आहेत तर 127 रुग्ण जे आहेत ते बरे झाले आहेत. 11 जणांचा यामध्ये दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या हद्दीत 262 रुग्ण पॉझिटिव्ह असून 150 रुग्ण बरे झाले आहेत. 7 जणांचा मृत्यू झाला आहे. तर मीरा भाईंदरमध्ये आता ही संख्या वाढत असल्याने पालिका आयुक्त चंद्रकांत डांगे यांनी 17 आता लॉकडाऊन वाढवलेला आहे. विजय देसाई, न्यूज 18 लोकमत. यानंतर पुन्हा एक छोटासा ब्रेक घेऊया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.